मी होणार शिष्यवृत्तीधारक. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा. उतारा वाचन. निर्मिती सौ रूपाली गोजवडकर. मरावे परी कीर्ती रूपे उरावे या समर्थांच्या उक्तीनुसार दुसऱ्यांचे अश्रू जाणू लागलो व ते पुसू लागलो की आपली कीर्तीही वाढत जाते. मानवसेवा करावयास सुरुवात केली पाहिजे. आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागरूक झाला पाहिजे. त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे. सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते. मुद्दाम कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आपले सत्कार्य मूकपणाने करा म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक राहील. मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो. साधू संत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखे झिजले म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध हा आजही दरवळत आहे. निष्ठेने काम केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते. माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो. प्रत्येक कामात आपण जीव ओतला की आपली कीर्ती निश्चितच वाढू लागेल. चला तर मग पाहूया यावर आधारित आता प्रश्नोत्तरे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही कोणाची उक्ती आहे? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. अगदी बरोबर उत्तर आहे संत रामदास. प्रश्न दुसरा. माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो? प्रतिष्ठा, धन, कर्म, निष्ठा. माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो? उत्तर आहे कर्म. प्रश्न तिसरा. निर्माण होणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतारण्यात आला आहे? चिंतन करणे, चंदनासारखे झिजणे, जागृत होणे, भले होणे. योग्य उत्तर आहे जागृत होणे. प्रश्न चौथा. कीर्ती शिल्लक राहण्यासाठी काय करावे? सत्कार्य मूकपणाने करावे, मुद्दाम कीर्ती मिळवावी, मोठेपणा करावा, स्वतःची स्तुती करावी. सत्कार्य मूकपणाने करावे. प्रश्न पाचवा. प्रत्येक कामात जीव ओतल्यावर माणसाला काय मिळते? प्रतिष्ठा, कीर्ती, प्रसिद्धी, यश. बरोबर उत्तर आहे कीर्ती. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.